आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी तेजस ठाकरे आता रिंगणात उतरलेले आहेत. ते सध्या आदित्य ठाकरेंसोबत रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबतही वेगवेगळ्या सभांना ते उपस्थित राहिले होते आणि तेजस ठाकरेंशीच आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे. ठाकरे कुटुंबियातला आणखीन एक सदस्य सध्या चांगलाच चर्चेत आहे, तेजस ठाकरे. तेजस ठाकरे सध्या प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये, पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण तेजस ठाकरे यांचा नेमका इरादा काय आहे? ते खरंच राजकारणात येणार आहेत का? आदित्य ठाकरेंच्या रॅलीत त्यांना काय वाटतंय हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. पहिल्यांदाच ते माध्यमांशी बातचीत करणार आहेत. तेजस, एबीपी माझामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला बघायचं होतं की तेजस ठाकरे नेमके आहेत कोण आणि त्यांचे विचार आहेत तरी काय. खऱ्या अर्थाने एक चर्चा सुरू होती की तेजस ठाकरे राजकारणात येणार, त्यांची चर्चा सुरू आहे, तयारी सुरू आहे, याबद्दल पहिलं काय सांगशील? बघा, मागचे काही दिवस मी कदाचित खूप जागेंवर दिसलो असेल, प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा काही सभेंमध्ये असेल, प्रचार सभे असेल, पण मी राजकारणात अजूनही पाऊल टाकलेलं नाही, एवढ्यात टाकायचाही विचार नाही. आदित्य साहेब आहेत, चांगले काम करत आहेत ते. उद्धव साहेब आहेत, अख्खी जनता त्यांना प्रेम देते, त्यांना साथ देते. माझा एवढ्यात काही विचार नाही, एवढंच मी स्पष्टीकरण देतो. सगळेजण म्हणतात, म्हणजे आदित्य ठाकरे म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणतात, तुम्ही जंगलात रमणारे आहात. तर नेमकं लोकांना समजून घ्यायचं आहे, जंगलात तुम्ही नेमकं काय करता? तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे रंग, भगवे खेकडे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही काय ना काहीतरी संशोधन करत असाल, तर नेमकं जंगलात तुम्ही का रमता आणि काय संशोधन करता? का रमता म्हणजे, जर तुम्हाला आठवत असेल 90s काळात उद्धव साहेब स्वतः जंगलात जायचे, मध्य प्रदेश असो किंवा आपला ताडोबा, त्यावेळी एवढं प्रसिद्ध नसतानाही त्यावेळी जायचे आणि ते स्वतः फोटोग्राफी करायचे. तर त्यांना बघत बघत मला वाटतं ही आवड मला निर्माण झाली आहे. आणि जंगलात काय करतो, एक सायन्स, एक सेक्शन आहे टॅक्सिनॉमी म्हणून, जिथे आम्ही नवीन जातींचे शोध लावतो आणि जगांच्या समोर त्यांना हे करतो, दाखवतो. तर माझा हेच प्रयत्न आहे की सह्याद्री ज्या आपल्या रांगा आहेत ह्या किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांना कसं प्रोटेक्शन मिळवता येईल हाच आमचा प्रयत्न चालू असतो. तर मला वाटतं देशभरातले खूप टॅक्सिनॉमिस्ट आहेत, रिसर्चर्स आहेत, त्यांच्यावर कोलॅबरेशनमध्ये सध्या काम चालू आहे. काही पेपर्स आलेत, काही पेपर्स येतील. आता आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं, त्यापैकी काय आम्हाला सांगा? मॅम, संशोधन कॉन्झर्वेशन हे काम चालू असतं, पण जास्ती करून लोकं वाघ, सिंह, हत्ती ह्याच्यावर काम करतात. आम्ही जे छोट्या जाती आहेत ज्यांच्यावर दुर्लक्ष होत आहे, पण ते माझ्या मतीने तेवढ्याच महत्त्वाचे आहेत. आम्ही मिळून सगळे त्याच्यावर काम करतो आहे सध्या. तुमच्यासाठी हा कदाचित भावनिक प्रश्न असेल, जेव्हा आरेचं जंगल तोडलं, दुःख झालं? प्रश्नच नाही, मी मागचे कितीतरी वर्ष आरेत फिरतोय, फोटोग्राफी चालू आहे, तिथे जे बिबटे त्यांची फोटोग्राफी चालू आहे, रिसर्च चालू आहे. आणि हा काय राजकीय प्रश्न नाही, पण मला वाटतं उद्धव साहेबांनी जाहीर केलं, आदित्य साहेबांनी जाहीर केलं की आरे हे वाचवलं पाहिजे आणि वाचवणार, आणि शिवसेना त्याच्या पाठीशी उभे आहे. ज्या वेळेला ती झाडं तोडली जात होती, खरं तर आदित्य ठाकरेंचा स्ट्रॉंग विरोध होता, उद्धव ठाकरेंचा स्ट्रॉंग विरोध होता, मनात काय भावना चालू होत्या? कारण का बाळासाहेबांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की तेजस आपल्यासारखं आहे, एकदम बिंदास, तर तेव्हा असं मनात काय राग आला होता, संताप आला होता? राग, दुःख निश्चितपणे होतंच, का मी मागचे किती वर्ष तरी तिथे फिरतो, आरे गेस्ट हाऊस असो किंवा जिथे आता डेपोची साईट आहे, मी किती 7-8 वर्ष तिथे फिरतो. आमचे कॅमेरा ट्रॅपिंग प्रोजेक्ट चालू आहेत, लेपर्ड मॉनिटरिंग प्रोजेक्ट चालू आहेत, तिथे अजून माझे रिसर्चर्स काम करतात, नयन खानोलकर आहेत, निकित सुर्वे आहे, राजेश सणप, सगळे मिळून काम करतात. तर ज्या दिवशी जे ते घडलं आणि जसं घडलं, राग दुःख दोन्ही झालं. तर त्या दिवशी काय घडलं, जगानी बघितलं काय घडलं, कसं घडलं, मी याला काय राजकीय वळण आणणार नाही, पण जनता काय आधीसारखी राहिली नाही, जनता सगळे बघते. आणि जसं शिवसेनेने जाहीर केलंच आहे की आरे कुठल्याही परिस्थितीत वाचवलंच पाहिजे, हे मी एक राजकीय मत नाही देते, पण एक कॉन्झर्वेशनिस्ट, जंगल प्रेमी म्हणून एक मत देतोय. आता आपण थोडंसं राजकारणाकडे येऊया. आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत,
ज्या दिवशी कळालं की आपला भाऊ आपले मोठे बंधू आहेत ते राजकारणात उतरतात त्या दिवशी काय नेमकं मनात आलं, किती आनंद झाला, खरंच वाटत होतं का की आदित्य निवडणुकीत उतरेल? ज्या दिवशी जी चर्चा आहे खूप दिवसापासून चालू आहे, घरात ही चालू होती, मीडियात ही चालू होती, सामान्य जनतेत ही चालू होती, तर लढणार ना लढणार लढणार ही असं अचानक एक रात्र काही हे ठरलं नाही आणि खूप ह्याच्यामागे डिस्कशन चर्चा सगळ्यांची मतं घेण्यात आली. तर ओबियसली मोठा भाऊ लढणार ह्याचा आनंद तर झालाच, त्यामुळे मी सारखा आजकाल दिसतो तुम्हाला, त्याला साथ द्यायला, त्याला जिथे मदत लागेल तिथे आहे. तर एक लहान भाऊ म्हणून मी इथे फिरतो आहे, काही नवा ठाकरे राजकारण येते तर असं काही नाही, एक लहान भाऊ म्हणून मी त्याच्यासोबत त्याच्या साथीला फिरतो आहे. कसं वाटतं प्रचार करताय तुम्ही? वरळी विधानसभा असेल, प्रचारसभा असतील, कोल्हापूर असेल, परभणी असेल, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाताय, काय वातावरण बघतो? काही दिवसांपूर्वी मी व्यासपीठावरही दिसलो असेल, मी संगमनेरला होतो, नगर, विदर्भ, मराठवाडा, आता वरळीत फिरतोय, पुढच्या काही दिवसात कदाचित पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात असीन, कोल्हापुरात असीन. जे काय दिसतंय ते सगळं एक भगवं वादळ आणि या वादळाला काही किंवा कोणीही रोखू नाही शकणार हे एकच जनतेने निर्णय घेतलाय ठामपणे आणि ते सगळीकडे दिसून येते. म्हणजे मी असं ठोस ठामपणे विचारू शकत नाही की आदित्य ठाकरे राजकारणात आलेले आहेत, तेजस ठाकरे यांना भविष्यात काय करायचं आहे? टार्गेट तुम्ही फिक्स केलं असेल बघा, आपल्याला जंगलात जायचं आहे, कदाचित राजकारणात यायचं आहे. तुम्ही मला तेजस ठाकरे म्हणून हा प्रश्न विचारतात पण माझ्या वयाचे जे दुसरे मुलं मुली आहेत मी पण त्यांच्यासारखंच आहे, माझं शिक्षण अजून चालू आहे, असं 22, 23, 24 एक असं वय असतं, आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघत असतो, वेगळे वेगळे क्षेत्र बघत असतो आणि मला वाटत नाही ह्या वयात कोणी ठरवतं की काय करायचं आहे, पण नक्कीच राजकारणात तरी एवढ्यात याचा काही विचार नाही. युवा सेनेची कमान म्हणजे आदित्य ठाकरे भविष्यात आदित्य ठाकरे भविष्यात मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, वेगवेगळी पदं भूषवतील, तर तुम्ही युवा आहात, आता तुम्ही सांगितलं की मी ह्या वयात अजून काही ठरवलं नाही, आवडेल का युवा सेना प्रमुख पद घ्यायला, युवाचं नेतृत्व करायला? बघा, परत परत एक जो विषय मांडला जातो घराणेशाही, मला वाटतं माझ्याहून कोण केपेबल असेल ते पद आणि 100% असतील, तुम्हाला दिसतं एक युवांचं भगवं समुद्र जे आपल्या पुढे चालतं आहे, तर त्यांच्यापैकी कोण ना कोण तरी एक माझ्याहून केपेबल, माझ्याहून हे पद जे नीट राखू शकेल, त्याला पुढे नेऊ शकेल अशी व्यक्ती आहेत, आणि जर असलं तर त्यांना एक सामान्य कार्यकर्त्यांना का तो चान्स द्यायचा नाही, असा माझा प्रश्न आहे. या संदर्भात कधी चर्चा झाली, कधी विचारलं उद्धव साहेबांनी? बिलकुल नाही. उद्धव साहेब असो, आई असो, त्यांचं एकच म्हणणं आहे, आयुष्यात काही करायचं, तुला जे आवडतं ते कर, राजकारणात याची काही जबरदस्ती नाही आहे. या सगळ्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये तुम्ही स्वतः सहभागी झालेला आहात, राजकारणात यायचं तुमचा विचार नाही आणि तुम्ही एक चांगला विचार मांडला की घराणेशाही असू शकत नाही, की जर दुसरं कोण कॅपेबल असेल तर, असं ठाकरे कुटुंबियांमध्ये होऊ शकतं की जर दुसरं कोण इच्छुक असेल तर त्याला पद जाऊ शकतं? बघा, ह्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ नाही शकत का, मी कुठल्या पदावर नाही, मी कुठल्याही डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह नसतो, तर ह्या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ नाही शकणार, पण माझं तेच म्हणणं आहे जर कुठेही असो, जर कोणी केपेबल असेल तर का नाही, का नाही. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले की तेजसमध्ये फार वेगळे गुण आहेत, असे काय वेगळे गुण आहेत? डॅशिंगपणा आहे, काय आहे, तेजस रागीट आहे, भडकतो पण तेवढाच प्रेमळ आहे असं आम्ही देखील ऐकलंय आणि हे बाळासाहेबांनी देखील बोलून दाखवलंय, काय नेमकं तेजसबद्दल? बघा, रागीट असतो तर एवढा लांब इंटरव्ह्यू दिलाच नसता तुम्हाला, 2 मिनिटातच थांबवलं असतं, माहीत आहे. बघा, बाळासाहेब कसे होते, त्यांना व्यक्ती मधले जे आपल्याला दिसत नाही ते त्यांना काय काय दिसायचं, असे ते व्यक्तिमत्व होते, माहीत नाही त्यांना माहीत काय दिसलं. तर बाळासाहेबांसोबतची आठवण जी कधी न विसरता येणार आहे. मग बाळासाहेब हे अख्ख्या जगासाठी शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट होते, आमच्यासाठी ते आजोबा होते, सो अशा कितीतरी आठवणी आहेत, म्हणजे जेवढे ते स्ट्रॉंग नेता म्हणून जगासमोर होते, ऑफकोर्स घरी पण शिस्त ही महत्त्वाची होतीच, पण तेवढंच त्यांनी आम्हाला प्रेम दिलं आणि खूप खूप आठवणी आहेत.
तेजसजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि जो तुम्ही गैरसमज दूर केला की तुम्ही खूप प्रेमळ आहात आणि भविष्यात तुम्ही त्या घराणेशाहीचा जो विचार मांडलात तो देखील शिवसैनिकांना प्रामुख्याने आवडेल याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तर हे होते तेजस ठाकरे, पहिल्यांदाच एबीपी माझाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेले आहेत. त्यांनी आपले विचार आहेत ते समोर मांडलेले आहेत. आगामी काळात राजकारणात येण्याचा कुठलाही सध्या निर्णय घेतला नाही आहे, परंतु दुसरीकडे ते जे जंगलात रमतात त्याच्या माध्यमातून त्यांनी एकमात्र गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा आरेचं जंगल तोडलं गेलं त्यावेळी तेजस ठाकरे यांना फार दुःख झालं. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई.